सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. अशातच पहिल्याच प्रयत्नात विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झालेले विधानसभेचे सदस्य म्हणून काही यंग ब्रिगेडनं देखील आज गोपनीयतेची शपथ घेतली. शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार, राष्ट्रवादीचे आमदार अदिती तटकरे, ऋतुराज पाटील, धीरज देशमुख, संदीप क्षीरसागर यांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. तर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी त्यांना शपथ दिली. दरम्यान राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांच्याशी बातचीत केली आहे न्यूज एडिटर तुषार सेटे. विधानसभा निवडणुकांच्या निकालामध्ये जायंट किलर ठरलेले रोहित पवार आता आपल्या सोबत आहेत. रोहित जी जायंट किलर तर ठरला होतात, मात्र आता स्वतःला एक जायंट इमोशनल किलर देखील म्हणून घ्यायला आवडेल का? कारण की तुमच्या भावनिक फेसबुक पोस्टनंतर सगळी सुरुवात झालेली होती अजितदादांना घरी परत आणण्याची. एक तर मी जायंट किलर होण्यासाठी विधानसभेमध्ये आलो नाही, त्या ठिकाणी कोणाला तरी हरवण्यापेक्षा मला जिंकायचं होतं. ते लोकांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने मी तिथं जिंकून आलो. दुसरं, एखादी पोस्ट, एखादं म्हणणं, इमोशन्स आपण व्यक्त करण्यामागे तर कुठलंही कारण असू नये मी त्या ठिकाणी फक्त व्यक्त झालो. काल अजितदादा साहेबांना भेटले, आज सकाळी ते विधानसभेमध्ये आले होते, त्यांचा आशीर्वाद मी घेतला. या सगळ्या गोष्टी बघून कुटुंबाचा एक व्यक्ती आणि या पार्टीचा एक आमदार म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून मनापासून मला त्या ठिकाणी आनंद झाला. उद्याच्या काळामध्ये अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आम्हा सर्वांना आवडेल. अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं आहे, मात्र दादांनी ज्यावेळेला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली होती त्यावेळेला ताई प्रचंड नाराज झाल्या होत्या. आता दादा आणि ताई यांच्यातले वाद संपलेले आहेत आणि पुन्हा एकदा दादा राज्याच्या राजकारणात सक्रिय झालेले पाहायला मिळतील. एक समजून घ्या, आमच्या कुटुंबात कुठलाही वाद नव्हता, आजही नाही, उद्याही राहणार नाही. कधी कधी एखादी अचानक गोष्ट झाल्यानंतर आपण लगेचच व्यक्त होतो आणि ते एक त्या प्रकारचं एक व्यक्त होण्याचं माध्यम होतं जे ताई झाल्या. पण तशा गोष्टी आमच्या कुटुंबात नसतात आणि आम्ही ॲक्टिंग करत नाही, जे आहे ते आहे. आम्ही एकत्रित आहोत, राहणार आहोत, त्यामुळे त्याच्यामध्ये कोणालाही टेन्शन घ्यायची जरूरत नाही. कॅमेरा पर्सन अनिल सोबत तुषार शेटे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.